नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी कच्च्या केळाची भाजी करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथं मी कच्ची केळी घेतलेली आहे 4, कढीपत्ता घेतलेला आहे 1, टोमॅटो घेतलेला आहे चिरू 1, कांदा घेतलेला आहे चिरू, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे जाडसर वाटून। आता ही आपण केळाची सगळी साल काढून घेऊ। असे मी हे सगळे काढून घेते, वरची साल काढून आणि मी हे चिरून घेतलेले आहे केळी। आता आपण भाजी करू। तेल टाकते 1 चम्मच, जिरे टाकते 1/2 चम्मच, कांदा टाकते, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकते, मोहरी टाकते थोडीशी, कढीपत्ता टाकते, टोमॅटो टाकते, टोमॅटो अगदी छान नरम गार होत आहे, चटणी टाकते 1/2 चम्मच, हळद टाकते थोडीशी, धना पावडर 1 चम्मच टाकते, हे छान मिक्स करून घेऊ आपण। आता ही केळी कापून घेतलेली टाकू आपण याच्यात। ते छान मिक्स करून घेऊ। मीठ टाकते चवीनुसार, थोडंसं पाणी टाकते, मी झाकण ठेवते। 10 ते 15 मिनिट आपण छान शिजून घेऊ भाजी। 10 ते 15 मिनिट झालेले आहे, मी झाकण काढते। कोथिंबीर टाकते, भाजी झालेली आहे तयार, खूप छान झालेली आहे। प्लेटमध्ये काढून घेते आता मी। कच्च्या केळाची भाजी झालेली आहे तयार, आणि तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।